आता मी आणि आमचे CLP बाळासाहेब थोरात हे दोघंही आम्ही पदयात्रेमध्ये दौऱ्यावर आहोत. काल जी काही विरोधी पक्षाच्या वतीने जी मीटिंग ठेवली होती तिथं आमचे नेते अशोक चव्हाण त्या ठिकाणी गेलेले होते. आत्ता अधिवेशन 17 तारखेपासून सुरू होत आहे. 15 ऑगस्टला आम्ही आहो मुंबईला. वेळ आली तर 16 तारखेला अपेक्षित आहे की समन्वयाची मीटिंग व्हावी. बघा, दोन गोष्टी आहेत की जेव्हा दोस्ती केली जाते तर दोस्तीमध्ये सगळ्या गोष्टी एकमेकाला विचारून केले तर त्याला दोस्ती म्हणतात. पण आपल्याच मताने सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर त्याला दोस्ती नाही म्हणत. आखरी मी काल पण सांगितलं की ही महाविकास आघाडी एका विपरीत परिस्थितीत निर्माण झालेली होती. महाराष्ट्राच्या हितासाठी आमच्या नेत्या सोनिया गांधींनी हा निर्णय घेतलेला होता. त्यामुळे आताच्या ईडीच्या सरकारमध्ये जसं मलाईसाठी जे भांडणं चालू आहेत, आमचं ते भांडण नव्हतं. काँग्रेसची भूमिका त्यावेळेस आमच्या नेत्या सोनिया गांधींनी कॉमन मिनिमम प्रोग्राम देऊन या महाविकास आघाडीला मान्यता दिलेली होती. आणि विपरीत याच्यासाठी म्हटलं की पहाटेला जेव्हा सरकार पडली, या महाराष्ट्राच्या इतिहासाला ती घटना जी आहे ती काळीमा लावणारी ठरली. आणि मग त्याच्यानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडणुका होतील अशी भीती जेव्हा निर्माण झाली, महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी त्यावेळेस आमच्या नेत्या सोनिया गांधींनी निर्णय केलेला होता. त्याच्यामुळे ही जी काही प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये आपण मी कालही सांगितलं की जेव्हा मी विधानसभेचा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायसाठी मला हायकमांडने सांगितलं, त्यावेळेसही मला सूचना त्याच होत्या की तुम्ही माननीय मुख्यमंत्र्याला जाऊन भेटा, माननीय उपमुख्यमंत्र्याला भेटा आणि सांगा की असं असं आम्हाला आदेश आहे, मी राजीनामा देतो आहे. तर या पद्धतीचं एक साधी फॉर्मॅलिटी करायला कोणी तयार नसतील तर ठीक आहे, त्यांचा विषय आहे तो. काही आमचं काही जबरदस्ती कोणाबरोबर नाही आहे. आम्ही जनतेतला पक्ष आणि निश्चितपणे आत्ता महाराष्ट्रामध्ये जी काही चित्र आम्ही पाहतो आहे की काँग्रेससोबत पुन्हा महाराष्ट्राची जनता ताकदीनं जोडायला लागलेली आहे. आणि त्याच्यामुळे आमच्यासोबत जे मित्र आहेत त्यांनी प्रामाणिकतेनं राहावं आणि विचारविमर्श करून काम करावं एवढीच आमची नम्र विनंती त्यांना आहे. अधिवेशनच आहे 11 पासून तर सगळ्या विधिमंडळात भेटूच आम्ही, त्याचा मुद्दा तो नाही. जी घटना झाली त्या घटनेचा आमचा विरोध आहे. त्याला विरोधी पक्ष नेता आमचा एकदम साधा आणि सरळ विषय होता की खालच्या सभागृहामध्ये अजित पवार म्हणजे राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते झाले, वरच्या सभागृहात नीलमताई गोरे ह्या उपसभापती आहेत. आणि त्याच्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्ष नेतापद मिळावं आणि आता आम्ही काही आमच्याजवळ आमची संख्या फारच कमी आहे म्हणून आम्हाला द्या असा इश्यू नाही आहे. बराबरीची संख्या आहे. राष्ट्रवादीलाही 10 आहेत, आमचेही 10 आहेत. आणि उद्धव ठाकरे साहेबांनी राजीनामा दिला होता, नाही तर ते पण 10 वरच राहिले असते. पण मूळ मुद्दा तो आहे की ह्या सगळ्या गोष्टीला एक समन्वय व्हावं एवढीच कल्पना त्याच्यामधली आमची आहे. आणि आम्ही मित्र घेऊन चालणारे लोक आहोत, आम्ही मित्रांना दगा देणारे लोक नाही आहोत. भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या NDA मध्ये जेवढे काही लोक जोडले गेले होते सगळे एक एक करून सगळे गायब झाले. परवा नितीश कुमारचंही सरकार बिहारमध्ये पाहिलं, NDA मध्ये होते ते पण सोडून गेले. म्हणजे देशाभरामध्ये भारतीय जनता पार्टी ही उदयसारखं काम करते आणि त्याच्यामुळे ज्याच्यासोबत जातं त्यालाच पोखरून लावतं. हे काँग्रेसची भूमिका नाही, आपल्या मित्राला सोबत घेऊन चालण्याची भूमिका ही काँग्रेसने राहिली. आमचं जोडोचं काम आहे आणि आमच्या विरोधकांचं काम BJP चं तोडो काम आहे. त्यामुळे हा फरक आमच्यात आणि त्यांच्यात आहे. भाजपजवळ वॉशिंग मशीन आहे आणि मी एक व्हिडिओ पण त्या वारकऱ्यांचा तो सातत्यानं जो वारकऱ्यांनी विठ्ठलांच्या दर्शनासाठी आपल्या ज्या पद्धतीनं 1000 किलोमीटर पायदळ जाऊन दर्शन घ्यायसाठी जातात ती लोकं खोटी बोलत नाही. त्यांनी प्रामाणिकतेने सांगितलं की भाजपला आपण भाजपच्या विरोधात बोललं तर आपल्याला ED लागतं, जेल लागतं आणि त्यांच्या पार्टीत राहिलं तर त्याच्यामध्ये स्वच्छ होतात. म्हणजे ह्या पद्धतीचा आता कॉमन माणूससुद्धा बोलायला लागला. भाजपला त्याची लाज नाही आहे. भाजप म्हणजे आपल्याला एक सुसंस्कृत आणि संस्कारी विषय मांडत आहे. पण ज्या पद्धतीनं नंगा नाच राजकीय व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने निर्माण केलेला आहे, विरोधात बोलेल
त्याच्यावर कारवाई करावी जसं इंग्रज करायचे. म्हणजे लोकमान्य टिळकाचं उदाहरण सगळ्यात चांगलं आहे की इंग्रजांनी त्यावेळेस शेतकऱ्यांच्या विरोधात काळा कायदा केला होता. तर त्यांनी केशरी पेपरमध्ये लिहिलं होतं की या सरकारचं डोकं फिरलं आहे का, तर त्यांची प्रेस पण जप्त केली आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. आज तीच परिस्थिती या लोकशाहीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या सरकारच्या वतीनं होते आहे. न्यायव्यवस्थेचाही सगळ्यात मोठा प्रश्न, मी तर काल आजची तारीख 12 तारीख होती त्या महाराष्ट्राच्या या सगळ्या राजकीय घडामोडीवर, आणि महाराष्ट्रात आम्ही सांगितलं आहे की राज्यातलं ईडी सरकार हे असंविधानिक आहे. शेड्यूल 10 प्रमाणे निश्चितपणे कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे. घटनेपेक्षा कोणी मोठा नसतो हे मानणारं काँग्रेस आहे आणि आम्हाला अपेक्षाही होती, पण आता ती 12 तारीख 22 वर गेली म्हणून आम्ही माननीय उच्च न्यायालयाचा धन्यवादच केलेला आहे. अशा पद्धतीनं डिले जस्टिस ही खऱ्या अर्थानं न्यायव्यवस्थेतली सगळ्यात वाईट प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळे न्यायव्यवस्थेच्या विरोधात बोलता येत नाही, पण त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये सगळ्यांना आहे. डिले जस्टिसचा अर्थच हा न्यायव्यवस्थेमधला सगळ्यात वाईट दिवस असतो आणि ती अपेक्षा आज आपण जे पाहतो आहे तारीख पे तारीख अशा पद्धतीचं जे चाललेलं आहे, निश्चितपणे हे देशाच्या संविधानाला आधारित नाही ही भूमिका आमची आहे. महिलांचा BJP जे मूळ आहे त्यांचं मी नाव घेत नाही, त्या मुळामध्ये महिलांना कुठलंही स्थान नाही आहे आणि त्याच्यामुळे मुळामध्ये स्थान नाही तर त्याच्या वरच्या ह्याच्यात कुठलं स्थान राहणार आहे. महिला त्यांच्यासाठी एक वेगळा विषय आहे, मी त्याला त्यांच्या भाषेत मी काही बोलणार नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये महिलांना स्थान BJP ह्याच्यात नाही, ही दुर्दैवीच घटना आहे. आता आमचे मित्र एकनाथ शिंदे हे सभ्य व्यक्तिमत्व आहे, पण आता असर दुसऱ्याचा लागलेला आहे ना, त्याच्यामुळे दम देण्याची भाषा तिकडून ते त्यांचं महाशक्ती दिल्लीमध्ये जे बसलेली आहे, जे गुवाहाटीमध्ये सांगितली होती त्यांनी, त्या महाशक्तीचा असर एकनाथ शिंदे साहेबांकडे आला असेल असं मला वाटतं. एक बघा, कांजूरमार्गमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे बिल्डर आहे त्यांच्या त्या जमिनीचंवर अतिक्रमण आहे. बिल्डरांकडून मलाई खाण्यासाठी भाजपने आरे कॉलनीतला घेतलेला हा निर्णय आहे. झाड तोडलं जात नाही, म्हणजे बिना झाड तोडल्याने तिथं खांद्या तोडलं दाखवतात ते लोक. झाड तोडलं जातं, तिथं JCP डोझरनी झाडं उकडून टाकली जातात. एक आंदोलन आरे कॉलनीचं, कारण की आज आपण पाहतो की मुंबई मध्ये सगळीकडे प्रदूषण आहे, जंगल तिथं झाडं नाही, आणि त्याच्यामुळे आरे कॉलनीमध्ये कॉलनीच्या त्या निसर्गरम्य झाडांमुळे मुंबईकरांना स्वच्छ ऑक्सिजन त्या ठिकाणी मिळतो आहे. आता मुंबईकरांचा स्वच्छ ऑक्सिजनही हिसकवण्याचं पाप अगर BJP करत असेल ती गंभीर बाब आहे. फक्त बिल्डरांच्या हितासाठी निर्णय घेण्याचा निर्णय केला जात असेल. आपण पाहिलं असेल की ED सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर पहिला निर्णय कुठला घेतला असेल तर बुलेट ट्रेनचा घेतला, आणि कुठलं पैसे रिलीज कोणाला केले असतील तर बुलेट ट्रेनसाठी 6,500 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीतून दिलेत. एकीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आहे, शेतकरी आत्महत्या करतो आहे, साधा शेतीचा पंचनामा केला गेला नाही, शेतकऱ्याला मदत केली गेली नाही, पण केंद्राच्या गुजराती माइंडच्या लोकांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचं सरकार चालत असेल आणि महाराष्ट्राच्या जनतेची अवहेलना केली जात असेल तर तेही लोकांना समजतं आहे. आणि म्हणून येत्या अधिवेशन जे चालू होणार आहे 17 तारखेला, तिथं आमचा पहिला मुद्दा शेतकऱ्यांच्या बद्दलचा राहणार आहे. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे झालेलं शेतकऱ्यांचं अमाप नुकसान आणि अजूनपर्यंत त्याला मदत नाही, आणि भरीव मदत 75,000 कोटी पर हेक्टरी शेतकऱ्यांना मदत मिळावी ही भूमिका आमची आहे. आणि मी काल मराठवाड्याच्या दौऱ्यात होतो, तिथं फुलंब्री तालुक्यामध्ये कमी पाऊस पडला, पण तिथं जो पाऊस पडला त्याच्यामुळे तिथल्या भाजीपाल्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एक मला एक वेगळं चित्र, कारण की अतिवृष्टी जिथं झाली तिथल्याच शेतकऱ्यांना मदत केली जातं, पण औरंगाबाद जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये जिथं भाजीपाल्यांच्या शेती केली जातं, आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजीचा शेती करणारा जो शेतकरी आहे
त्याचंही अमाप नुकसान या पावसामुळे झालेलं आहे. त्याच्यामुळे अतिवृष्टीचे नियम त्यामध्ये शिथिल करून त्यांनाही मदत केली गेली जावी ही भूमिका काँग्रेस पक्षाच्या वतीने राहणार आहे. टी व्हीवर वेगळेवेगळे अध्यक्ष आम्ही पाहतो आहे, त्यामुळे आता कोण होत आहे काय होत आहे बघू. त्याला आपल्याला आत्तापासून काय कोणाला शुभेच्छा काय द्यायच्या. ते काही करू शकतात मोदी, हे तो मुमकिन आहे. तुम्ही आता जे तिरंगे घर घर दिले जातात त्याचं अशोक चक्र अनेक तिरंग्यावर ते मध्यभागात नाही, कारण की हा आणलेला चीनवरून तिरंगा आणला आहे. स्वदेशीचा नारा महात्मा गांधीजीने लावला, RSS पण काही काळ ते स्वदेशीचे नारे बोलायला होते, पण जसं केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर आता आम्ही सगळं आयात चीनमधून करतो आहे. आमच्या इथं जे पॉलिस्टरचा जो आता चीनमधून जो मोठ्या प्रमाणात तिरंगा आणला गेलेला आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी अवमान केला गेलेला आहे. तिरंग्याचं तुम्ही ते डिझाईन बघा, त्याचं अनेक याच्यामध्ये अशोक चक्र मधात नाही, एका कोपऱ्यात आहे. काल तर परभणी जिल्ह्यातल्या भाजपवाल्यांनी ते अजून कमाल केला, त्याच्यात कमळाचं फूल टाकून दिलं. म्हणजे या पद्धतीचा अवमानाची जी प्रक्रिया भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जी सुरू झालेली आहे. आखरी तिरंगा हा आमच्या देशाचा सन्मान आहे, तिरंगा आमची प्रेरणा आहे, आणि या प्रेरणेला या सन्मानाला ठेस पोहोचवण्याचं काम या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी करत असेल. काही ठिकाणी तर त्यांना हिरवा रंग खाली असतं हेही पण माहिती नाही, त्याला हिरवा रंगाला वर्थ करतात आणि मग त्यांचे खासदार वगैरे अनेक ठिकाणी त्या पद्धतीचा अवमान करण्याची प्रक्रिया करताय. तिरंग्याला तुम्ही सन्मान करू शकत नसाल तर त्याचा अवमान करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही स्वातंत्र्यप्राप्तीमध्येही भारतीय जनता पार्टी कुठंच नव्हती, आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या नंतर 75 वर्षामध्ये तुम्ही अलीकडच्या काळामध्ये आपल्या मुख्यालयामध्ये झेंडा फडकवत होता, तिरंगा फडकवला, तुम्हाला तिरंग्याचा कधी सन्मान राहिला नाही. पण या पद्धतीची तिरंग्याचा अवमान करण्याचा अधिकारही भारतीय जनता पार्टीला नाही हे आम्ही त्यांना त्या पद्धतीचा इशारा करू शकतो, कारण की तो काँग्रेसचा अधिकार आहे आणि आमचा हा देशाचा तिरंगा आहे, आणि म्हणून या देशाच्या तिरंग्याचा अवमान चुकून करू नका हा आमचा त्यांना सल्ला आहे. मला पंकजताईबद्दल काही बोलायचं नाही. हा जो 75वा आपण देशाच्या स्वातंत्र्याचा मनवायला निघालेला आहे, हे इव्हेंट साजरा करतात. यांना मी मगाशी सांगितलं की यांनी देशाच्या स्वातंत्र्यामध्ये हे सहभागी नव्हते, आणि आमच्या नेत्या सोनिया गांधीच्या अध्यक्षतेखाली उदयपूर राजस्थानमध्ये जे मे महिन्यामध्ये आमचं जे 3 दिवसाचं अधिवेशन झालं होतं पक्षाचं, त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतला होता की 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट क्रांती दिवसापासून तिरंगा घेऊन गावागावापर्यंत पोहोचायचं, त्याचा सन्मान लोकांना समजून सांगायचा, काँग्रेसचा विचार समजून सांगायचा, आणि मग काँग्रेस तिरंगा घेऊन फिरेल. म्हणून यांनी घाईगर्दीनं केंद्रात नरेंद्र मोदीजींनी देशाच्या प्रधानमंत्रीजींनी हा निर्णय घेतला. पण ज्याला तिरंग्याचा सन्मानच माहिती नाही, इव्हेंट बाज असतील तर केंद्रातले जे राज्यमंत्री जे दानवेजी ज्यांचा उल्लेख आपण केला, तर इव्हेंट बाजांना काय करणार त्यांना, ते कारण की राजे आहेत, आता देशाचे राजे आहेत, ते राजासारखं वागतात. त्यांना हे माहीत नाही की आम्ही जनतेचे नोकर आहोत. मंत्री असतील किंवा आमदार असतील खासदार असतील हे जनतेचे एक प्रकारचे नोकर असतात, आणि त्याच्यामुळे जनतेच्या वेदना समजून त्यांना न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे. पण आता ते राजेसारखं वागतात, लोकशाहीत राजेशाही चालत नाही. पण दानवेजी आता ते राजे आहेत, त्याच्यामुळे त्यांना इव्हेंट करायचं आहे. म्हणून लहान लहान पोरांना पाण्यामध्ये भिजत ठेवलं आणि आपण सगळ्या छत्रीमध्ये आपण राजासारखं चालत होता, यामुळे जनता सगळं लक्ष करत आहे.